आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. बापाच्या सुटकेसाठी मुलीनं थेट उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनाच लाच देण्याचा प्रयत्न केलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये हा गौप्य स्फोट केलाय. आरोपी अनिक्षा ही फॅशन डिझायनर असून तिने अमृता फडणवीसांसोबत ओळख वाढवली. जवळीक वाढल्यानंतर बेटिंग प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या वडिलांच्या सुटकेसाठी तिने अमृतांना 1 कोटींची लाच देऊ केली. अमृतांनी लाच नाकारल्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून धमकावण्याचाही प्रयत्न केला गेला. या प्रकरणी अमृतांनी मलबार हिल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. तर या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिला उल्हासनगरमधून अटक केली आहे. आरोपी अनिक्षा हिचा बाप असलेला अनिल जय सिंघानीचं काँग्रेस कनेक्शनही समोर आलेलं आहे. अनिल जय सिंघानी यांनी काँग्रेसकडून 2 वेळा निवडणूक लढवलेली होती. 1995 अनिल जय सिंघानी यांनी उल्हासनगर पालिकेची काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवलेली होती. त्यामुळे अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा राजकीय कट होता का असा प्रश्न देखील निर्माण झालाय. वास्तविकता आहे की माझ्या पत्नीने अशा प्रकारचा एक FIR फाईल केला आहे की तिच्यावर दबाव आणून माझ्या माध्यमातून काही काम करून घेण्याकरता त्या ठिकाणी प्रयत्न झाला. पहिले पैसे ऑफर करण्यात आले, मग ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला. तिने एक दिवस सांगितलं की माझ्या वडिलांना असं असं फसवलेलं आहे आणि तुम्ही त्यात मदत करा. तर माझ्या पत्नीने सांगितलं तुझं काही निवेदन असेल तर ते दे, DCM साहेब त्यात पाहतील काय करायचं. काही दिवसांनी तिने बोलणं सुरू केलं की माझे वडील हे सगळ्या बुकीजला ओळखतात आणि मागच्या काळामध्ये आम्ही बुकीजची इन्फॉर्मेशन द्यायचो आणि ती इन्फॉर्मेशन घेऊन मग तिथे रेड व्हायच्या आणि त्या रेडमध्ये दोन्हीकडनं आम्हाला पैसे मिळायचे आणि तुम्ही जर थोडी मदत केली तर आपणही अशा रेड कंडक्ट करू. आपण अशा प्रकारे जर हा धंदा केला तर त्याचा फायदा होईल. आणि मग तिने ऑफर केली की एकतर हे आपण करूया नाहीतर माझ्या वडिलांना सोडवण्याकरता मी 1 कोटी रुपये तुम्हाला देते, माझी तयारी आहे, त्यांना सोडून द्या. माझ्या पत्नीने स्पष्ट सांगितलं की ते चुकीचे फसले असतील तर पोलीसमधनं त्यांना सोडवता येईल, नसेल तर सोडवता येणार नाही. मग नंतर त्यांनी हे मान्य केलं बोलता बोलता की मला माझे गुन्हे परत घ्यायचे होते म्हणून हे सगळं केलं, पण आता मला मदत करा, मी हे कुठेच देणार नाही. कारण त्याला असंच वाटत होतं की मला माहीत नाही, पोलिसांना माहीत नाही आहे आणि आपण या बाईला धमकवतोय त्या ठिकाणी. आणि मग आणि बोलता बोलता दादा त्यांनी काही पोलीसवाल्यांची नावं, काही नेत्यांची नावं, मी कोणावर आरोप करत नाही आहे, त्यांनी घेतली. सगळ्यात महत्वाचं काय आहे की मग एका कन्व्हर्सेशनमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटींच्या लाचेची ऑफर देण्यात आली आणि यावरून नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावलाय. कुटुंब सुरक्षित ठेवता येत नाही ते राज्य काय सुरक्षित ठेवतील असा टोला पटोलेंनी लगावलाय. मला हे कळत नाही की देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीनं आपल्या परिवाराच्या सोबत कशा पद्धतीची घटना झाली त्याचं एक सविस्तर वर्णन विधानसभेत केलेलं आहे. हे कोणाशी होऊ नये कारण की पॉलिटिकल ब्लॅकमेलिंग त्याच्यामध्ये पाहायला मिळत होतं त्यांच्या सांगण्यावरून. पण ते राज्याचे मुख्यमंत्री होते, राज्याचे त्यावेळेस गृहमंत्री होते, आताही गृहमंत्री आहेत आणि हा सगळा कालावधी ते सांगत असताना आपल्याला पाहत होतं की त्यांचंच घर, त्यांच्याच घरातले लोक सुरक्षित नाही तर राज्य कसं सुरक्षित राहू शकतं हा प्रश्न राज्याच्या जनतेच्या समोर येऊ शकतात. देशाचं लक्ष लागून राहिलेल्या सत्ता संघर्षावरील सुनावणी पूर्ण झालेली आहे. आता कोणताही युक्तिवाद होणार नसून थेट निकाल येणार आहे. मागील 9 महिन्यांपासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षात घटनापीठापुढे दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाले. कोर्टानं अनेक निरीक्षणं नोंदवली. कोर्टाचा निकाल आगामी काळातल्या राजकारणासाठी धडा ठरतोय यात शंकाच नाही. घटनापीठापुढील सुनावणीनंतर आता सर्व देशाचं लक्ष निकालावरती केंद्रित झालंय. 9 महिन्यांपूर्वी कोर्टामधल्या लढाईची पायाभरणी झालेली होती. 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यातल्या राजकीय लढाईचा शेवट सत्तांतरात झाला. मात्र त्यानंतर सुरू झाली ती कोर्टातली लढाई. आता 9 महिन्यांच्या कोर्टातील लढाईनंतर निकालाची वेळ जवळ आली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर प्रकरणाची सुनावणी झाली. दोन्ही गटांचा युक्तिवाद पूर्ण झालाय. पुन्हा घड्याळाचे काटे कशा तऱ्हेनं हे करता येतील हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न
घटनात्मक प्रश्न आज सर्वोच्च न्यायालयासमोर आहे आणि मला वाटतं ही सगळी आर्ग्युमेंट्स ऐकल्यानंतर नक्कीच त्याबद्दल सर्वोच्च न्यायालय न्याय करेल आणि भारताची लोकशाही ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही ही सक्षम, सुदृढ आणि सशक्त राहील. सुनावणी संपलेली आहे. दोन्ही बाजूंना युक्तिवाद झाल्यानंतर मान्य सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी संपली. आता ह्या ऑर्डरची म्हणजे जजमेंटची वाट बघणं महत्वाचं आहे, कारण की ऑर्डर आता रिझर्व्ह झालेली आहे, ती कधी पण येऊ शकते. मान्य सर्वोच्च न्यायालय त्यावर निर्णय घेईल. गुरुवारच्या सुनावणीमध्ये घटनापीठापुढे अनेक मुद्दे मांडण्यात आले आहेत. विलिनीकरण किंवा निवडणूक हाच पर्याय असल्याचा युक्तिवाद ठाकरे गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी केलेला आहे. कोर्टानं हस्तक्षेप केला नाही तर लोकशाही धोक्यात येईल असा युक्तिवाद करण्यात आला. राज्यात आधीसारखी परिस्थिती आणण्याची गरज असल्याचा मुद्दा सिंघवींनी मांडलेला आहे. तुम्हाला आधीसारखी परिस्थिती हवी, पण तुम्ही जर राजीनामा दिला याकडे कोर्टानं लक्ष वेधलं तर राजीनामा हा वेगळा विषय असल्याचं सिंघवींनी सांगितलं. राजीनाम्यानंतर कोर्ट सरकार परत कसं आणू शकतं असा सवाल कोर्टानं उपस्थित केला. जे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाही त्यांना परत कसं आणणार याकडे कोर्टानं लक्ष वेधलं. तर कुणालाही परत आणायचं नाही, फक्त जैसे थे परिस्थिती करा असा मुद्दा सिंघवींनी उपस्थित केलाय. प्रकरण न्याय प्रविष्ट असताना राज्यपालांनी बहुमत चाचणी कशी घेतली या मुद्द्याकडे सिंघवींनी कोर्टाचं लक्ष वेधलं. त्यावर बहुमत चाचणीमुळे ठाकरेंनी राजीनामा दिला का असा प्रश्न कोर्टानं उपस्थित केलाय. दुसरीकडे तुषार मेहता यांनी राज्यपालांची बाजू मांडताना एकनाथ शिंदे आणि सहकारी आमदारांनी लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला, ज्यात आघाडीतून बाहेर पडण्याचं कारण नमूद केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत झालेली आघाडी त्यांना नको होती असंही त्यांनी त्यात स्पष्ट केलेलं आहे. एकंदरीतच आता कोर्टाचा येणारा निकाल राजकारणासाठी मैलाचा दगड ठरणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत पुन्हा एकदा एका नव्या वादात सापडलेले आहेत. निवडणुका जर विवादानं होत असतील तर भाजपच्या कार्यालयामध्ये घुसा, कार्यालय तोडा, मात्र काम करून दाखवा असं विधान केलेलं आहे. निवडणुका जर विवादानं होत असतील तर तुम्ही जनतेचं काम विवादानं करा असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना भडकवलं. कुणाल राऊतांच्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटणार हे देखील नक्की. पूरा कोई बात नहीं है, लेकिन हमारे जो कांग्रेस के पदाधिकारी आपस में लड़े इसलिए वहां पे विवाद हुआ. अगर विवाद ऐसा हुआ है तो आज जब तुम इलेक्शन ऐसे विवाद से लड़ गया है तो तुम जनता का काम भी विवाद से करके दिखाओ. गाड़ी वालों को बीजेपी के वालों के कार्यालय में घुसो, उनका कार्यालय बोलो और लोगों के काम करके दिखाओ. यही मैं आपसे विनती करता हूँ. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आणि एसीबी हे समीकरण काहीसं घट्ट झाल्याचं दिसतंय, कारण राजन साळवी यांच्या नंतर आता त्यांच्या कुटुंबियांमागेही चौकशीचं शुक्लकाष्ट लागल्याचं समोर आलंय. ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी आणि त्यांचं कुटुंबीय सध्या संपूर्ण साळवे कुटुंबीय एसीबीच्या निशाण्यावर आलंय. काही दिवसांपूर्वी राजन साळवींची चौकशी झाली होती, त्यानंतर त्यांच्या पीएसचीही चौकशी झाली, घरांचं हॉटेलांचं मोजमापही झालं. पण इतकं होऊनही साळवींमागचं शुक्लकाष्ट संपण्याचं नावच घेत नाहीये, कारण आता राजन साळवींच्या पत्नी, भाऊ आणि वहिनीलाही चौकशीसाठी बोलवण्यात आलंय. मला खूप तणाव होतो या सगळ्या गोष्टींचा, आणि आम्हाला जी नोटीस दिली आहे ती आमच्या जवळजवळ 40 वर्षांचा धंदा आहे, आणि त्या धंद्यामध्ये कष्ट करून मिळवलेला पैसा आहे, आणि आम्ही पूर्ण आता 20 वर्ष जवळजवळ इन्कम टॅक्स पेएबल आहोत, त्यामुळे आम्हाला काही फार फरक पडणार नाही. तसं बघायला गेलं तर आम्हाला काय, राजन साळवीला पण एसीपीची नोटीस द्यायला पाहिजे होती किंवा त्याची चौकशी व्हायला पाहिजे होती असं मला वाटत नाही. आणि आम्हाला तर अजिबातच नाही, कारण काय ही गलिच्छ राजकारणाची अगदी खालची पातळी याने जी गाठलेली आहे, त्याला आता काय त्यांना करायचं असेल तर ते सरकार सत्तेवर आहे, सत्तेवर असल्याने सरकार काही करू शकतं. एसीबी कडून राजन साळवींच्या मालमत्तांची झाडाझडती सुरू आहे, मात्र राजन साळवींनी कष्टानं सगळं वैभव कमावल्याचं सांगत कोणतीही लपवाछपवी केली नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. की ज्या पद्धतीने मला हा मानसिक त्रास दिला जातोय तो मानसिक त्रासामुळे निश्चितपणे मी, माझं कुटुंब आज दुःखी आहे, पण माझा विश्वास आहे की आतापर्यंत जे मी कमवलं ते स्वकष्टार्जित आहे, माझ्या व्यवसायातून उभं केलेलं आहे, आणि म्हणून मला न्याय देवरती विश्वास आहे की भविष्यातल्या कालखंडामध्ये निश्चितपणे
ह्या सर्व चौकशीचा सीसीएमआर मागे लागलेला आहे, तो दूर होईल असं मी इथं विश्वास व्यक्त करतो. एकंदरीतच राजन साळवी यांच्या भोवतीचा एसीबीचा फास अधिक घट्ट होताना दिसतोय. त्यात आता त्यांच्या कुटुंबियांना देखील ओढलं जात आहे, त्यामुळे चौकशीचा हा ससेमीरा कधी थांबणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शेतकरी शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामधील बैठक यशस्वी ठरलेली आहे. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत. उद्या शेतकरी मोर्चा माघारी घेणार आहे. 2 ते 3 तासांच्या बैठकीनंतर तोडगा निघालाय आणि त्यामुळे शुक्रवारी लाल वादळ माघारी फिरणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर काही मागण्या विचाराधीन आहेत. जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मोर्चा सुरूच राहणार आहे असं इंद्रजीत गावित यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर सांगितलं. अधिवेशन होईपर्यंत आम्ही सरकारला मुदत दिलेली आहे असं देखील इंद्रजीत गावित यांनी म्हटलं. आंदोलनाचं नेतृत्व करणारे माजी आमदार गावित साहेब होते, त्यांचे सर्व सहकारी होते. एकंदरीत ज्या त्यांच्या मागण्या होत्या त्यावर सविस्तर चर्चा झालेली आहे आणि चर्चा सकारात्मक झालेली आहे. त्यामुळे उद्या सभागृहामध्ये झालेल्या चर्चेवर निवेदन केलं जाईल. ज्या मागण्या आमच्या आहेत त्या तिथं अंमलबजावणीला सुरुवात झाली त्यावेळेस आम्ही आमचं जे काही पायी चालण्याचं आंदोलन आहे थांबवलेलं ते आम्ही परत माघारी जाऊ, अन्यथा आम्ही फक्त आज थांबतोय. जोपर्यंत हे निर्णय तिकडे अंमलबजावणीसाठी जनतेपर्यंत खात्री होईपर्यंत त्यांच्या अधिकारामार्फत ते जात नाही तोपर्यंत आमचं आंदोलन इथून हलणार नाही. दिवसभर रणरणत्या उन्हामध्ये पायी चालून मुक्कामाच्या ठिकाणी विसावलेल्या मोर्चेकऱ्यांना उन्हा पाठोपाठ अचानक आलेल्या पावसाचाही सामना करावा लागतोय आणि अचानकपणे आलेल्या पावसामुळे वाशिंदच्या मैदानावरती थांबलेल्या मोर्चेकऱ्यांची अचानक पळापळ झाली. मिळेल त्या ठिकाणी मिळेल त्या जागेमध्ये आसरा घेऊन हे मोर्चेकरी पावसातही आपल्या मागण्यांसाठी ठाम दिसून आले. काहीही झालं तरी आम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय माघारी फिरणार नाही अशी भूमिका या मोर्चेकऱ्यांनी घेतलेली आहे. दिवसभर रणरणत्या उन्हामध्ये मोर्चाचं मार्गक्रमण सुरू असताना कुठेतरी सावलीत विसावा मिळावा यासाठी हा मोर्चा 6:30 वाशिंदच्या या मैदानावर विसावला. मात्र हा विश्रांती हे क्षणभंगूर ठरलं, याचं कारण अचानकपणे या मैदानावरती पावसाला सुरुवात झाली आणि कुठेतरी विसावा आराम मिळावा यासाठी थांबलेल्या या मोर्चेकऱ्यांना सकाळी उन्हाचा आणि रात्री पुन्हा एकदा पावसाचा सामना करावा लागतोय. ऊन वारा पाऊस अशा सगळ्या संकटांचा सामना करत हे मोर्चेकरी एकही दिवस जो आहे तो आपला या मुंबईच्या दिशेनं रवाना करता ही दृश्य आपण बघू शकतो. एक ताडपत्रीच्या साह्यानं या मोर्चेकऱ्यांनी स्वतःला पावसापासून बचाव करण्यासाठी घेतलेला आहे. ज्या ताडपत्रीमध्ये महिला असतील, पुरुष असतील, असे सगळेच जण जे आहे ते यामध्ये लपलेले आहे. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. अचानक पाऊस आलेला आहे, काय प्रतिक्रिया तुमची? आता खूप अचानक पळापळ झालेली आहे. आता हाल तर सगळ्यांचेच होतात, पण शेवटी आम्ही पण तयारी करूनच आलोय घरून. पाणी येऊ, पाऊस येऊ, ऊन लागो, काही असो, त्याच्यामुळे मग जिथं जसा निवारा होईल तशी सोय करून राहायची. जोपर्यंत मागण्या होत नाही तोपर्यंत काय आम्ही हलणार नाही. पाणी येऊ, वारा येऊ, काही जरी झालं तरी आम्ही काय इथून हटत नाही. रणरणत्या उन्हामध्ये तापलेल्या डांबरावरून हे मोर्चेकरी मार्गक्रमण करत असता आणि संध्याकाळी कुठेतरी आराम मिळावा, विसावा मिळावा म्हणून सायंकाळच्या वेळेला ऊन खाली झाल्यानंतर एका मैदानावर थांबता आणि त्या ठिकाणी पुन्हा अचानक अशा पद्धतीने पाऊस येतो आणि त्यांच्या विश्रांतीवर विरजन पडतं. खरोखर वेदनादायी आणि दुःखद अशा स्वरूपाचा हा प्रवास या मोर्चेकऱ्यांचा सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटवळ, न्यूज 18 लोकमत, वाशिंद, मुंबई. मुंबईसह उपनगरामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली होती. आज सकाळपासूनच मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं. संध्याकाळी मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर परिसरामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह अचानकपणे सुरू झालेल्या पावसानं मात्र घरी निघालेल्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. काही ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित झालेला आहे.